जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील बजरंगपुरा येथील हनुमान व्यायामशाळा मंडळाच्या वतीने 12 गाड्यांचे आयोजन करण्यात आले होते। बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ओढल्या जाणाऱ्या 12 गाड्यांचा उत्सव हा बजरंगपुरा येथे काही कारणास्तव 14 वर्षांपासून बंद होता, परंतु यावर्षी पुन्हा 12 गाड्यांची परंपरा पूर्ववत करत जामनेर शहरातील भुसावळ चौक येथून सोने इस्टेटपर्यंत या 12 गाड्या ओढण्यात आल्या। यावेळी सर्व भक्तगण भंडारा उधळून येडकोट येडकोट जय मल्हारचा गजर करत या 12 गाड्यांच्या उत्सवात सहभागी झाले होते। Thank you.
14 वर्षापासून आमच्या बजरंगपुऱ्यातील बाजारपेठा होत्या त्या बंद झालेल्या होत्या. काही कारणाग्रस्त तिथं काही दुःखद घटना झालेली होती. जेव्हा बाराखाड्या खाली म्हणजे आमच्या गल्लीतील व्यक्ती होती ते वारले होते. त्याच्यामुळे आम्ही त्या गाड्या 14 वर्षापासून बंद केलेल्या होत्या. आता आमच्या 14 वर्षापासून जी परंपरा होती जी बंद पडलेली होती ती पुन्हा आम्ही चालू केली आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय सुंदर अशा पद्धतीने ती यावर्षी आम्ही चालू केली आणि अतिशय आनंदाने आणि उत्साहाने आमच्या बजरंगपुरा भागातील बाराखाडे या अतिशय उत्साहाने अतिशय चांगल्या पद्धतीने उघडण्यात आल्या. तरी या सर्व कार्यक्रमासाठी आमच्या बजरंगपुऱ्यातील सार्वजनिक मित्र मंडळ व हनुमान व्यायाम शाळा या सर्व आमचा सर्वांचा त्याच्यामध्ये समाविष्ट होता. सर्वांनी चांगल्या प्रतीने कार्य केलं आणि ज्या बाराखाड्या होत्या त्याचा जो रूढ होता तो गेल्या वर्षी आमच्या गल्लीतून सुतार गल्लीपासून ते मरीमाईच्या मंदिरापर्यंत वळल्या जात होत्या. पण आता आम्ही यावर्षी तो रूढ बदलावून सनी त्या भुसावळ चौकुलीपासून ते सोना पेट्रोल पंप यापर्यंत आम्ही त्या यावर्षी वळलेल्या आहेत. आणि यावर्षी आम्ही आता यांची पहिल्या वर्षाची सुरुवात होती पण आता आम्ही पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगल्या प्रतीने सुरुवात करू आणि चांगल्या प्रतीने याच्यापेक्षा कशा प्रतीने मला करता येईल याचा आम्ही विचार करून सनी करणार आहे. कार्यकर्त्यांच्या वतीने दरवर्षाप्रमाणे बाराखाड्याचा उत्सव जोराने साजरा करण्यात येत होता. काही कारणास्तव त्यात खंड पडलेला होता. आम्ही तो कार्यक्रम यावर्षी पुन्हा जोमाने सुरू करून सर्व संघटनाचे कार्यकर्ते घराघरातल्या प्रत्येक माणसानं या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम आज उसवाल चौकुलीपासून तर सोना पेट्रोल पंपापर्यंत यशस्वीरित्या पार पडला. सर्व ज्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली ज्यांनी दिवस रात्र एक केले त्या सर्वांचे मी तरुण मित्र मंडळ बजरंगपुरा हनुमान व्यायाम शाळेच्या मार्फत सर्वांचे आभार मानतो आणि जय गणेराव महाराज की जय. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.